नेहा गायकवाड मेरा भरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण हो ठाण्याच्या भगवती शाळेच्या मैदानामध्ये आणि आपण पाहतोय की हे आदिवासी बांधवांचा मोर्चा आहे. तर भगवती मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि आपल्यासोबत आता हे आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने आंदोलनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर हा जो मोर्चाचं स्वरूप काय आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर सर काय सांगाल की आदिवासी बांधवांचा हा जो मोर्चा आहे काय कारण आहे काय सांगाल? संपूर्ण महाराष्ट्रभर आजच्या दिवशी धनगर समाजाच्या विरोधात हा आदिवासी समाजाने पुरकारलेला एल्गार आहे. या ठिकाणी मुंबईला आमचे नेते नरहरी झिरवाळ हे उपोषणाला बसले आहेत. गोठी टोल नाक्यावरती अशाच प्रकारचा एक मोर्चा चालू आहे. राजूरलाही मोर्चा आहे. विविध ठिकाणी आमची एकच मागणी आहे, धनगर ही जात आहे, जमात नाही. आणि आमची आदिवासी ही जमात आहे, त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या धनगरांना आमच्या आदिवासी समाजामध्ये घुसू देणार नाही. धनगर ही श्रीमंत अक्रस्थळेपणे असलेली जात आहे, त्यांना फक्त ओरबाडण्याची सवय आहे आणि त्यांना आमच्या सोयीसुविधा पाहिजेत आणि यासाठी ते आग्रह धरून बसलेत. आता विधानसभा समोर आली आहे, या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत की कसं तरी करून आम्हाला या समाजामध्ये घुसखोरी करता येईल, पण ते कधीही शक्य होणार नाही. यापूर्वी हायकोर्टाने त्यांना फेटाळून लावले, केंद्रात प्रस्ताव केला, केंद्राने तो प्रस्ताव फेटाळून लावला आहे आणि आम्हाला घटनेने ही सवलत दिली आहे. घटना आमच्या बाजूनं आहे, कोणतंही सरकार कोणतेही मंत्री याच्यामध्ये फेरबदल करू शकत नाहीत आणि महाराष्ट्र सरकार तर अजिबात करू शकत नाही, कारण शेवटी त्यांना या विषयामध्ये केंद्राची परवानगी घ्यावी लागते. आम्ही आज आमच्या या मोर्चाच्या निमित्ताने एवढंच सांगतो आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये धनगरांना आमच्या आदिवासी समाजामध्ये शिरू देणार नाहीतर प्रचंड मोठ्या प्रमाणात राहाकाळ होईल आणि त्याची सगळी जबाबदारी या प्रशासनावर राहील. धन्यवाद. धनगर मोर्चाचं पण कुठेतरी आमरण उपोषण चालू होतं, त्यांना आता सामावून घेण्यासाठी तर काय सांगा? त्यांनी करावं उपोषण आणि महाराष्ट्र सरकारला त्यांना द्यायच्या असेल वेगळ्या सवलत द्या ना. आदिवासी समाजच का दिसतो सगळ्यांना? म्हणजे आमचा समाज जो डोंगर दऱ्यात इकडे तिकडे विखुरलेला आहे, आम्ही कधी अग्रेसिव्हपणा करत नाही, आम्ही भांडत नाही, आम्ही मोर्चाकडे, याचा फायदा म्हणजे आम्ही शांत आहोत त्याचा लोकांनी अंत पाहू नये. आमचं एकच म्हणणं आहे, जेव्हा आम्ही पेटून उठू मुंबईपासून नाशिक दिल्लीपर्यंत सगळे हायवे बंद होतील, मुंबईचंही पाणी तुटेल, याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण पाहतोय की हे जे आदिवासी बांधव आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की धनगर समाजाचं आदिवासी समाजामध्ये समावेश करून न देणं हा त्यांचा एकमेव मोर्टी आहे मोर्चाचा आणि त्यामुळे आज ते भगवती मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा करणार आहेत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्यासोबत जुडून राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, ठाणे. आदिवासी बांधवांचा विरोध, आमचा हा जन आक्रोश मोर्चा आज आम्ही या सरकारच्या विरोधात निष्कर्ष केलेला आहे. या सरकारच्या विरोधात आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांनी आज समाजाने सर्व आक्रोश मोर्चा काढलेला आहे. कारण आमच्या समाजामध्ये धनगर यांना जर आरक्षण देत असेल आणि आम्ही जर आरक्षणमध्ये समावेश करत असेल तर आदिवासी बांधव कधी त्यांना येऊन देणार नाही. त्या जागेवर आम्ही त्यांची जागा दाखवू आणि आम्ही या बांधवांना आमच्यामध्ये समाविष्ट करून घेणार नाही. त्यांना 3.5% आरक्षण धनगरांना दिलेलं आहे, त्या 3.5% आरक्षणामध्ये त्यांना त्यांची जागा त्यांनी करावी. आमच्या दोन्ही जातीमध्ये धर्मामध्ये त्यांनी सरकारने भेद निर्माण करावा नाही, तेढा निर्माण करावा नाही, जेणे काय आमच्या दोन्ही समाजामध्ये समूहामध्ये भांडण किंवा राजकीय वर्तुळ आणू नये असा हे जर असा प्रयत्न करत असेल सरकार आमच्या दोन्ही समाजामध्ये लढा लावून जो मणिपूरला झाला होता तसा जर महाराष्ट्रात करत असेल तर आदिवासी बांधव हा कधी पूर्ण त्याचा आदिवासी समाज करणार नाही. आणि आदिवासी जर बांधवांच्या विरोधात जर असा अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही येणारा महामार्ग जे येणारे मुंबईला येणारे महामार्ग जे आहेत पाणी लाय पाणीची आणि दूध सवयची ही सुविधा असेल ती आम्ही सगळं बंद करू. येता धरणा आंदोलन आम्ही तिथे तयार केलेलं आहे. निराळे झिरवळ पण साहेब विधानसभेवर ते बसलेले आहेत आणि सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये आदिवासी बांधव
हा आज जनाद मोर्चासाठी आक्रोशात बसलेला आहे आणि तो सर्व आक्रोश हा महाराष्ट्र सरकारवर जाणार आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारला दोषित धरतो की आदिवासी बांधवांवर हा अत्याचार चालणार नाही. जर केला तर आदिवासी बांधव कधी आता येत्या ह्या 28 येत्या ह्या विधानसभेची आता इलेक्शन आहे. सर्व 85 ठिकाणांमध्ये आदिवासी जात ही आहे, अनुसूचित जमात आहे आणि त्या जमातीच्या विरोधात जर सरकार गेला येत्या इलेक्शनला दाखवून देऊ आदिवासी समाज काय आहे ते. आरक्षण आता धनगर समाज आमच्यामध्ये येऊन पाहत आहे, ते आमच्याकडून आरक्षण मागत आहे एसटीमधून, तर ते आरक्षण आम्ही त्यांना देऊ शकत नाही कारण हे आमचं आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांपासून बिरसा मेंढ्यांपासून यांनी आम्हाला दिलेलं आहे. हे आमचा हक्क आहे आणि हा आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत. आणि झाला भव्य मोर्चा इथे झालेला आहे, तर काय सांगाल, काय मागण्या आणि कशासाठी एवढा मोठा मोर्चा केला आहे काय सांगाल? मेन म्हणजे जे गव्हर्नमेंटचं जे सगळ्या जाती जमातीमध्ये जाती घुसवायला लागलेलं आहे, प्रथमतः मी या सरकारचा निषेध करतो आणि सरकारने जातीजातीमध्ये भांडणं लावायचा जो कार्यक्रम चालू केला आहे तो बंद करावा आणि ज्याचं संविधानामध्ये खरंच हक्क आहे त्यांना तो बहाल करावा. आमचं असं मत नाही, त्यांना धनगरांना 3.5% स्पेशली दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे ते सेंट्रलमध्ये OBC आहेत आणि स्टेटमध्ये त्यांना NTC दिलेलं 3.5% असूनसुद्धा ते जर ST का मागणी करतात, याचं राजकारण या राजकारण्यांनीच केलेलं आहे. विशेषतः म्हणजे जे चाललेलं राजकारण आहे ते खूप खालच्या लेवलचं आहे सरकारमध्ये आणि विशेष म्हणजे तरुण वर्ग जो आदिवासी तरुण वर्ग पैसाभरती आणि याच्यामध्ये एवढा उतरलेला आहे, त्यांना सर्व्हिस नाही आहेत आणि आदिवासींना जर भूमिहीन करत जर असेल हे सरकार तर त्याचा जाहीर निषेध होणार आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये त्याचं प्रतिउत्तर ते राहणारच आहे. ते बोलण्यापेक्षा ते लोक आमचे करून दाखवणार एवढंच मी सांगू इच्छितो. सरकारला एक नम्र निवेदन माझं असं राहील की त्यांनी ही यांना मध्ये तर देऊच नये, प्लस त्यांच्यामध्ये जे असलेलं जे आहे ते CE त्यांना तर OBC टाकावं, माझं तर हे मत राहील. मी त्यांचा निषेध करतो एवढंच. आणि पडळकर साहेबांना एवढं सांगू, आपण एवढे आमदार आहात तर तुम्ही संविधानाची पायरी सोडून ज्या गोष्टी मागत आहात त्या चुकीच्या आहेत एवढंच मी सांगू इच्छितो. पण धनगर समाज कुठेतरी उपोषण करतं, ह्याच्यामध्ये सामावून घेण्यासाठी काय सांगाल? नाही मॅडम, गोष्ट अशी आहे की त्यांचा आणि आमचा संबंधच येत नाही. ST त्यांनी मागवणं, ST सोडून दुसरीकडे त्यांना 10% दिलं तरी आमचं काही फरक नाही, पण त्यांना ST देऊ नये एवढंच आमचा विरोध राहणार आहे. त्यांचं आणि आमचं जे राहणीमान आहे किंवा जे आमच्या रीतिरिवाज हे आहेत त्यांच्यात आणि आमच्यात खूप डिफरन्स आहे आणि तो मानव संशोधनामधून सिद्ध झालेले. हायकोर्टमध्ये ते केस हारलेले आहेत, इवन सर्वोच्च न्यायालयामध्ये केस हारलेले आहेत आणि हे जी प्रोसिजर करायची असते ही प्रोसिजर पहिली ती मेन म्हणजे TRT जाते, TRT ज्या काही संसद विभागामधून ज्या जातात त्याच्यानंतरच ते डिक्लेअर होत असते आणि एवढं होऊनसुद्धा ते जर आपलं स्वतःचं जर खरं करत असतील तर ते योग्य नाही असं आमचं मत आहे.